आयुष्य जगत असताना कळत न कळत एखाद्या मोठ्या गुन्ह्यात अडकून अनेक बंदिवान कैदी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. परिणाम काय होईल याची कल्पनाही नसताना गुन्हा झाल्यानंतर याच कारागृहातील बंदींमध्ये काही कलाकारही दडलेले असतात हे वारंवार सिद्ध झालंय. कोरोनाच्या काळात लाखो मास्क बनवल्यानंतर आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारागृहातील काही कलावंतांनी आकर्षक आणि सुबक गणेश मूर्त्या घडविल्यात. यंदाच्या वर्षी कारागृहातील कारागीर असलेल्या कैद्यांनी 550 गणेश मूर्ती साकारल्यात. विशेष म्हणजे या मूर्त्या पर्यावरणपूरक असल्यानं निसर्गाची हानी टाळण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे. मध्यवर्ती कारागृहात गेल्या 3 वर्षांपासून गणेश मूर्तीचं काम सुरू करण्यात आलंय. पहिल्याच वर्षी कारागिरांनी 150 मूर्त्या बनवल्या होत्या. 2018 साली 1000 तर 2019 मध्ये 800 मूर्त्या तयार करण्यात आल्या होत्या. या गणेश मूर्ती विक्रीच्या माध्यमातून कारागृहाला सरासरी 25 ते 30 लाखांचं उत्पन्न प्राप्त झालं होतं. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती घडण्याची संख्या कमी झाली. परंतु घरगुती गणेश उत्सवासाठी लहान आकाराच्या गणेश मूर्तींमध्ये दगडूशेठ हलवाई, बालाजी राधाकृष्ण, उमापती, महादेव, टिटवाला, लालबाग अशा वेगवेगळ्या सुबक गणेश मूर्ती या बंदिवानांनी साकारल्या आहेत. एकूणच कोरोनाचा फटकाही मध्यवर्ती कारागृहातील या व्यवसायाला बसलाय. उमेश आवनकरसह प्रशांत जेजुरकर, दिशानूत, नाशिक रोड.